हरिओम श्रीराम अंबज्ञ, मी सुरेखावीरा तानाजी केंद्रे, डोंबिवली पूर्व उपासना केंद्र. मला माझ्या मुलीच्या बाहेरगावी जाण्याचा अनुभव सांगायचा आहे. मुलीला मुलगी माझी MSc इन फिजिओथेरपी करण्यासाठी UKला जायचं होतं, पण तिला भरपूर प्रॉब्लेम चालू होते, काही तिचं काम होत नव्हतं. तर मी लेलेकाकांना फोन केला आणि विचारलं की आता काय करू, हिला तर जायचंच आहे आणि कोविडची परिस्थिती आहे. तर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही लीनमवीरा पडळकरांना फोन करा. त्यानुसार मी लीनमवीरा पडळकरांना फोन केला आणि माझ्या मुलीचा बाहेरगावी जाण्यासंदर्भात सांगितलं. त्यांनी दादांना विचारलं आणि दादांनी आम्हाला 7 दत्ततारक आराधना, 1 वेळा रामरक्षा आणि 1 वेळा हनुमान चालीसा असं मुलीला म्हणायला सांगितलं. त्यानुसार आम्ही लगेचच दत्ततारक आराधना 7 करून बुक केल्या आणि त्यांनी लगेचच दुसऱ्या दिवशीच्या दत्ततारक आराधना ठेवल्या. दत्ततारक आराधना होता ते तोपर्यंत आम्हाला आमच्या बँकेकडनं फोन आला की तुम्हाला बँकेचं लोन पास झालं आहे. आणि आम्हाला इतका आनंद झाला की आम्ही त्या बँकेचं लगेच गेलो, बँकेच्या लोनचे प्रोसेस पूर्ण केली. त्यानंतर मुलीच्या व्हिजाचं, जोपर्यंत लोन मिळत नाही तोपर्यंत तिला व्हिजा मिळत नव्हता, आणि आश्चर्याचं 2 दिवसातच तिला व्हिजा मिळाला. ऍप्लिकेशन आम्ही अगोदरच केलेलं होतं, व्हिजा मिळाला आणि ज्या दिवशी तिला प्रसाद मिळणार होता, माझी मुलगी आणि मुलगा दोघंही प्रसाद घ्यायला तिकडे गेले होते, आणि ज्या दिवशी तिला व्हिजा मिळाला त्याच दिवशी तिला दादांच्या हातून प्रसाद मिळाला. तिला जाण्यासाठी भरभरून आशीर्वाद दिले आणि ती इतकी खुश झाली आणि घरी आली प्रसाद घेऊन. आणि 19 सप्टेंबरला तिने तिकडे जाण्याचं ठरवलं, म्हणजे तिला त्या दिवशीचं एरोप्लेनचं तिकीट होतं. आणि सगळं अगदी व्यवस्थित झालं, इतका म्हणजे आम्हाला असं वाटलं पण नव्हतं की कोविडच्या काळामध्ये आपली मुलगी परदेशात जाऊ शकते. दादा म्हणाले, तू परदेशात चालली आहेस, तू काही टेन्शन घेऊ नकोस, तुझ्या बरोबर आम्ही सगळे आहोतच. त्यामुळे तिलाही टेन्शन नव्हतं, आम्ही टेन्शन फ्री झालो होतो. आणि अशा पद्धतीने ती 19 सप्टेंबर 2021ला इथून UKला गेली. UKमध्ये वेल्स सिटीमध्ये कार्डिफ युनिव्हर्सिटीत तिचं 25 सप्टेंबरपासून कॉलेज सुरू झालं आणि आता ती त्या कॉलेजमध्ये शिकत आहे. तिला एक पार्ट टाइम जॉब सुद्धा लागलेला आहे आणि इतकं व्यवस्थित तिचं सगळं चालू आहे. आमची मुलगी दर्शना ही पास झाली, त्याच्यामध्ये तिला फर्स्ट क्लास मिळाला. आणि ही सगळी केवळ बापूंची कृपा आहे. दादा, बापू आणि आई यांचा आशीर्वाद आमच्या सगळ्यांच्या सोबत आहे आणि त्यामुळेच हे शक्य झालं आहे. तर मी खरोखरच खूप अंबज्ञ आहे आणि सगळ्यांची खूप आभारी आहे. आणि तसंच माझ्या 2 नंबरचा जो मुलगा आहे त्याच्या संदर्भात पण मी लीनमवीरा पडळकरांना फोन केला होता. त्यांनीही त्याला हनुमान चालीसा 3 वेळा आणि दत्ततारक आराधना 5 करायला सांगितल्या. आम्ही दत्ततारक आराधना 5 केल्या आणि ह्याला तर त्या मुलाला माझ्या पहिल्या लिस्टमध्ये तेरणा कॉलेजला इंजिनिअरिंगच्या 1st इयरलासाठी ॲडमिशन मिळालं. आणि आता त्याचं 1st इयरसुद्धा व्यवस्थित चालू आहे. पहिल्या सेममध्ये त्याला 90.5% मिळालेत. आणि इतकं म्हणजे माझ्या मुलांसाठी बापूची एवढी कृपा आहे की मला त्याचं खरंच खूप भरून पावले. मी अक्षरशः भरून पावले, एवढा मला बापूंनी खूप आधार दिलेला आहे. बापूंनी जे अनन्यसाधारण महत्त्व आपल्याला घालून दिलं आहे ते प्रत्येक भक्ताने त्याचं आचरण करायला पाहिजे, पालन करायला पाहिजे आणि आपल्याला शक्य होईल तेवढं आपल्याकडून करत राहायला पाहिजे असं मला वाटतं. श्रीराम अंबज्ञ नाथ स्वामी.